या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध भक्कम असा चेहरा मिळत असून भाजपाध्यक्ष सस्पेन्स भूमिकेत आहेत। काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली असून त्या प्रचाराला देखील लागलेल्या आहेत, मात्र भाजपकडून सक्षम उमेदवारी घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे भाजपकडून वेगवेगळे चेहरे उभे राहणार अशी चर्चा सोलापुरात जोरदार रंगू लागली आहे। इकडे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार शरद बनसोडे भाजपकडून उभे राहणार अशी चर्चा सुरू असताना लातूरचे उद्योजक पद्मश्री कांबळे यांचे देखील नाव आता चर्चेत आले आहे। अशातच आता आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सोलापुरात रंगू लागली आहे। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप पुन्हा एकदा नवीन चेहरा देऊन धक्का तंत्राचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे। माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली, मात्र सोलापूर मतदारसंघात तसे होणार नसल्याने भाजपकडून शिवसेना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना कमळाच्या चिन्हावर लढविण्याची तयारी भाजपने केली आहे। त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध ज्योती वाघमारे अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या मोची समाजातून येतात। सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 1 ते 1.5 लाख मते या समाजाची आहेत। गत निवडणुकीत भाजपने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना त्यांच्याकडे SC समाजाचे जात प्रमाणपत्र असल्याने उमेदवारी दिली होती, परंतु त्यामुळे मागासवर्गीय समाज नाराज झाला। त्यांची मते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळली, त्यामुळे यावेळी पुन्हा तशी वेळ येऊ नये व उपर उमेदवार लादू नये यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत। डॉक्टर ज्योती वाघमारे यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले। त्यांचे वडील माजी नगरसेवक आहेत। डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी काँग्रेसच्या महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणूनही काही काळ काम केलं। आमदार प्रणिती शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनेक सभा गाजविल्या होत्या, मात्र यानंतर काही कारणाने त्यांनी पक्षाचा राजीनामा देत थांबणे पसंत केले। डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी वक्तृत्व कलेच्या जोरावर सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आपला एक श्रोता वर्ग निर्माण केलाय। शिवाय प्रचंड तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर घरची गरीब परिस्थिती असतानाही ज्योती वाघमारे यांनी आपले उच्च शिक्षणही पूर्ण केले। त्यांनी सोलापूर विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळवली, त्या वालचंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने त्यांच्याशी संपर्क केला व त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम सोलापूर विमानतळ आणि नंतर मुंबई येथे भेट झाली। त्यानंतर ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। वाघमारे यांच्यावर प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबदारी सोपविण्यात आली। त्यांच्या प्रवेशापासून त्यांनी ही जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली। अल्पावधीतच त्या एक तडफदार नेत्या बनल्या। त्यांचे भाषण ऐकण्यासाठी तरुणाईंची गर्दी होत असल्याचेही चित्र नेहमीच दृष्टीस पडते। आता सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून भाजपकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्या शिवसेनेत असल्या तरी वरिष्ठ पातळीवरून त्यांना हिरवा कंदील मिळाला तर त्या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात। त्या मूळच्या सोलापूर शहरातील असल्याने त्यांना सोलापूर मतदारसंघाची चांगली जाण आहे। शिवसेनेच्या माध्यमातून त्या गेल्या वर्षभरापासून आरोग्य शिबिरे तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्कात आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव फिक्स झाले तर भाजपकडून डॉक्टर ज्योती वाघमारे यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूर कर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत।
तर मग चिंता कशाला। जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालक ही होणार, तेही जमजम पार्क सोबत। बुकिंग सुरू, संपर्क 99 60 82 52 92।